फक्त ना फक्त हे टार्गेट करण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. एक महिला वकील आपला खून आहे आणि दुसरा म्हणजे जे शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांनी जी नवी बळकावलेली आहे पुराव्यानिशी 500 मनाची तक्रार मी सादर केलेली आहे. मुगलाई प्रमाणे कारभार चालू केलेला आहे. त्याच्या विरुद्ध लढत राहणार आहे आणि सोमवारी बघून घेऊ काय होतं ते आणि काय पुरावे ते सादर करतात. महाराष्ट्रामध्ये जे करप्शनचा कॅन्सर अजित पवार अरे समोर आणि दिलीप बसेल पाटील यांनी जे मांडलेलं आहे माझे मातृभूमी माझी भारत माता याच्यामध्ये जे करप्शनचा कॅन्सर आहे त्याच्या विरुद्ध आमची लढाई आहे. 600 करोडचे जे भ्रष्टाचार आहे दिलीप बसेल पाटील आणि मर्डरचा प्रकरणा संदर्भात तसेच जमीन लुटल्या संदर्भात जी तक्रार आम्ही मलबार हिल पोलीस स्टेशनला दिली होती त्यानंतर सीआयडीने माझं जवळपास 100 पानाचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी सदावर्ते साहेबांवर पर्सनल हा अटॅक आहे. ही डेमोक्रेसी नाही. जेव्हा सदावर्ते साहेब कोर्टामध्ये होते माननीय मृदुला भाटकर यांच्या न्यायपीठासमोर होते तसे असताना देखील केवळ आणि केवळ त्यांना टार्गेट करण्यासाठी हा सगळा डाव मांडलेला आहे. तुम्ही पोलीस यंत्रणेचा मिसयूज करताय. शरद पवार दिलीप वळसे पाटील ही तुमच्या घरची जागिरी नाही ही पाटीलकी नाही ते संपलेली आहे. संविधानाचं राज्य आहे माझ्या भारत मातेमध्ये हे तुमचं करप्शन चालूच देणार नाही. काही झालं तरी आम्ही लढणार आणि माझ्या आणि माझ्या पतीला ज्या प्रकारे सदावर्ते साहेबांना तुम्ही टार्गेट केलं याच्यावरून हे स्पष्ट होते की तुम्ही हे मुलाप्रमाणे राज्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज न्यायालयाने त्यांच्या कोर्टाच्या ऑब्झर्वेशन मध्ये सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत प्रायोरिटीने की साहेब कोर्टापुढे साहेबांचा प्रेझेन्स होता आणि अशी कोणतीही व्हिडिओ नाही. ज्या एफआयआर नुसार साहेबाला अरेस्ट केलं त्यांना आम्ही स्पष्ट विचार सांगितलं जज साहेबांना जर हे वाक्य आमच्या तोंडचं असेल तर आम्ही आजच ही बेलचं पिटिशन जे आहे ते विथड्रॉ करतो. पण तुम्ही हे अर्ध्या तासात एका तासात दोन तासात सादर करा. त्यांनी सादर केलेलं नाही फक्त ना फक्त हे टार्गेट करण्यासाठी रचलेलं कुभांड आहे आणि याच्यापासून माझ्या पतीच्या जीवाला आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. शरद पवार अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडून धोका आहे. जे अनिल देशमुख 100 करोडच्या प्रकरणामध्ये आज सुद्धा जेलमध्ये आहे त्याचीच कंटिन्युटी. दिलीप वळसे पाटील जी आहे ते 600 करोड जी आहे आणि जे एक महिला वकिलाचा खून आहे आणि दुसरा म्हणजे जे शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांनी जी नवी जी बळकावलेली आहे पुराव्यानिशी 500 मनाची तक्रार मी सादर केलेली आहे. त्याचा वाटपा काढण्यासाठी हे मुगलाई प्रमाणे कारभार चालू केलेला आहे. त्याच्या विरुद्ध लढत राहणार आहे आणि सोमवारी बघून घेऊ काय होतं ते आणि काय पुरावे ते सादर करतात.